आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विजय एकल यांना वसुंधरा गौरव पुरस्काराने केला सन्मान. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी दिला शुभेच्छा. इचलकंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. एकल हे इचलकंजीतील धडपडी आणि चिकाटीचे उद्योजक आहेत. मंडपाला लागणारं साहित्य त्यांच्याकडून वितरण केलं जातं. खूप कष्ट आणि श्रम करून त्यांनी व्यवसायाचं नाव नावारूपाला आणलं आहे. वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्ष अलका स्वामी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचराव पाटील, शिक्षण उपसंचालक एम के गोंधळी, हुपरीचे उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत राजवर्धन नाईक निंबाळकर, शिक्षण सभापती मनोज हिंगमिरे, सौ जुलेखा पट्टकरी, शुभांगी शिंदे, प्रकाश मोरे, बी के नाईक, बाळासाहेब शिंदे, अशोक पाटील, बच्चाराम तोडकर, सुप्रिया तोडकर, अक्षय रेंदाळे, लक्ष्मी तोडकर, बाळासाहेब माने, संजय कुलकर्णी, राहुल राजशेखर, चंद्रकांत कांबळे, अमित काकडे, दत्तात्रय कदम, प्रमोद पाटील, विजय बच्चाराम तोडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकंजीहून कॅमेरामॅन दत्तात्रय कदम सह अमीर मुल्ला. मूळ गाव मुरगुड चिंगाव आणि आता स्थायिक आहे इचलकरंजी गावामध्ये. गेले 30 वर्ष झाले आमचे उद्योग मंडप उद्योगाचे म्हणजे व्यवसाय आहे. यशस्वी मंडप उद्योजकात म्हणजे चांगली कामगिरी केल्यामुळे मंडप उद्योजकात प्रथम उद्योजक अवॉर्ड मिळाल्याबद्दल.